कर्जत जामखेडचे युवा आमदार रोहित पवार यांनी संगमनेरमध्ये झालेल्या संवाद कार्यक्रमात अवधूत गुप्ते यांच्या मुलाखत रूपी गोलंदाजीवर जोरदार बॅटिंग करीत उपस्थित तरुणाईची मनं जिंकली. सर्वसामान्य जनतेला केंद्रस्थानी ठेवून मतदारसंघात भरीव काम करून घराणेशाही विसरायला लावू असा निश्चयही त्यांनी बोलून दाखवला. तर मला खरोखर सांगा की ज्या वेळेला तुम्ही कॉन्स्टिट्युएंसी निवडायची वेळ आली त्यावेळेला कर्जत जामखेड हीच का असं का वाटलं? म्हणजे तर तुम्ही तर आपले हडपसरचे जाऊही आहात, तुम्हाला तिकट नाही जमलं असतं. म्हणजे कदाचित तुम्ही मान्य केलंय की हडपसर ही सोपी कॉन्स्टिट्युएन्सी होती. इलेक्शनच्या माध्यमातून माझी बायको त्या ठिकाणी नाही आहे, ज्यांचं ज्यांचं लग्न झालं त्यांना कळेल की घरी किती अवघड असतं. पण कर्जत जामखेडमध्ये गेल्या 30 वर्षामध्ये विकास झाला नव्हता, त्या ठिकाणी काम करण्याची खूप मोठी संधी होती, एक मॉडेल उभा करता आलं असतं. आणि जसं मी मगाशी म्हणलं की महाराष्ट्रातली देशातली माणसं गोड आहेतच, पण नगर जिल्ह्यामध्ये एखाद दोन साखरेचे तुकडे जरा जास्तच आहेत लोकांच्या मनामध्ये. अरे वा, म्हणजे कर्जत जामखेडचे लोक मनापासून माझ्यावर प्रेम करतच होती, काम करण्याची संधी होती. आणि तिथं 30 वर्षामध्ये BJP सरकार होतं, आमदार त्या ठिकाणी होता, मंत्री होते, आणि लोकांच्या आशीर्वादाने ती लढाई जर मी जिंकली असती आणि जी मी जिंकली तर माझ्या आयुष्यामध्ये एकतर मॉडेल निर्माण करण्याची संधी, लोकांच्या सेवा करण्याची, आणि दुसरं माझ्या अख्ख्या आयुष्यामध्ये मला कुणीही घराणेशाहीचा विषय कधी काढणारच नाही असं मला वाटतं. तुम्ही ज्या वेळेला निवडून आलात, आता थोडासा इमोशनल, कारण आपण दंगा करतो आहात, पण थोडेसे इमोशन्स पण विचारूया थोडंसं. तर तुम्ही ज्या वेळेला निवडून आलात त्यावेळी तुमच्या वडिलांच्या डोळ्यात पाणी आलेलं होतं, हे सगळ्या महाराष्ट्राने बघितलं. तर त्यांचं स्वप्न तुम्ही पुढे पूर्ण करताय, काय नक्की ती मुमेंट होती? नाही, मी जिंकलो म्हणून त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी नव्हतं. लोकांनी एवढ्या मोठ्या प्रेमाने मला निवडून दिलं त्याच्यासाठी खरं तर त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी होतं. वा 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 वा, क्या बात. आईचा नक्कीच वाटा मोठा आहे, कारण की ती स्वतः त्या ठिकाणी लोकात गेली, महिलांशी तिली चर्चा केली, तिली विश्वास हा तिच्यावर आणि तिच्यामुळे माझ्यावर, तिने त्या लोकांकडनं तो विश्वास घेतला. आणि माझा आईचा स्वभाव असा आहे, आईला खोटं बोलायला आवडत नाही. आणि तिथं मग तिली दिलेला शब्द लोकांच्या सेवेचा निवडून आल्यानंतर ती आता माझी जबाबदारी झाली. त्यामुळे एक तिच्यामुळे मी निवडून आलोच आणि अनेक लोकांमुळे मी निवडून आलो, आणि तिला दिलेला जो शब्द होता ती आता माझी जबाबदारी झाल्यामुळे मी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम करत राहणार. वा, हा मी बघितलं आहे की तुम्ही फार पूर्वीपासून पवारसाहेबांबरोबर सगळीकडे त्यांच्या पाठीमागे सावलीसारखे असताना आम्ही बघितलं आहे. महाराष्ट्राने पवारसाहेबांकडनं खूप काही शिकलेलं आहे, मी स्वतः खूप काही शिकलो आहे. अत्यंत एक मोठं व्यक्तिमत्व महाराष्ट्रात हे घडलेलं आहे शरद पवार नावाचं. तर तुम्ही त्यांच्या महत्त्वाच्या तुम्हाला कुठल्या गोष्टी वाटतात ज्या तुम्ही शिकलात आणि ज्याच्याने तुमच्या खूप असतील अशा, पण त्यातल्या एक 2-4 ज्या सांगाव्याशा आत्ता वाटतील? पवार साहेबांबद्दल बोलायचं झालं तर आत्ताचाच अनुभव आपल्या सर्वांना माहिती आहे की ते किती लोकांना वाटलं ते रिटायर होतील, पण अनेक लोकांना त्यांनी दाखवून दिलं की ते कधी रिटायर होणार नाही. म्हणजे हार मानायची नाही, किती मोठं समोर चॅलेंज असेल तरी आपण झुकायचं नाही असं त्यांच्याकडनं आपण शिकू शकतो. आणि सातत्याने ते आम्हा सर्वांना आणि यांनाही कधीतरी ते भेटत असेल तेव्हा ते सगळ्यांनाच सांगतात की शेवटपर्यंत सर्वसामान्य लोकांनाच केंद्रबिंदू ठेवून आपल्याला काम करावं लागेल, आणि एका विचाराने आपल्याला एकत्रित जाऊन जे काय सर्वसामान्य लोकांना लागेल त्यासाठी आपण प्रामाणिकपणे कष्ट करत राहू आणि खोटं बोलू नका, नाटक करू नका, जे आहे ते ओपन लोकांसमोर तुम्ही जावा आणि प्रामाणिकपणे काम केलं आणि लोकांचं प्रेम मिळालं तर तुम्हाला कुणीही कुठलीही ताकद ही तुम्हाला हलवू शकत नाही. अगदी खरं आहे, क्या बात आहे. आणि म्हणूनच कदाचित एवढं मोठं व्यक्तिमत्व एकदा पावसात भिजताना आम्ही सगळ्यांनी पाहिलं आणि अख्ख्या महाराष्ट्राच्या डोळ्यात पाणी आलं होतं, आणि तो रिझल्ट सगळा जो बदलला किंवा अनपेक्षित जे सगळं रिझल्ट दिसला तो फार मोठा होता. प्रश्न क्रमांक 1, की
परत BMC इलेक्शनच्या वेळेला मुंबई महानगरपालिकेच्या इलेक्शनच्या वेळेला एकत्र काम करणार का, कशा पद्धतीने करणार? मी आता एक गोष्ट जाणवते, जे काय समीकरण आत्ता झालंय ते एका विचाराचं झालंय, कदाचित पूर्वीपासून ते ठाकरे साहेबांच्या मनातही असेल, पवार साहेबांच्या मनात असेल, काँग्रेसचे देशमुख साहेबांच्या मनात असेल, पण कदाचित ते कुणीच बोलले नसतील. आणि जे काय गोष्टी मनात होत्या त्या 4 महिन्यांपूर्वी, त्या 3 महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरे साहेबांनी तो पुढाकार घेतला की ज्या गोष्टी आपल्या मनात अनेक वर्ष आहे त्या गोष्टी आता आपण करून दाखवूया, की एक वेगळं समीकरण महाविकास आघाडीचं, ते आता राज्यामध्ये आता सत्ता म्हणजे लोकांची सत्ता आता स्थापन झाली. आणि हे जेव्हा मनं एकत्रित आलीत, मला असं वाटतं की पुढच्या काळामध्ये सुद्धा जे काही इलेक्शन होईल त्याच्यामध्ये सर्वसामान्याला जे काही योग्य असं समीकरण ते त्या ठिकाणी असेल. जसं की थोरात साहेबांच्या पुढाकाराने अजितदादा असतील, वळसे पाटील साहेब असतील, या सर्व लोकांनी चर्चा करून शिवसेनेची जे काही मंडळी असतील, नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा जिल्हा परिषदमध्ये महाविकास आघाडी थोरात साहेबांनी त्या ठिकाणी आणून दाखवली, त्यामुळे मला असं वाटतं की हे समीकरण बऱ्याच ठिकाणी आपल्याला लागू करता येतील आणि लोकांची सेवा ही फार शेवटच्या तळागाळापर्यंत आपण करू शकतो. जिल्हा परिषदपासून सुरुवात झाली, लोकशाहीच्या माध्यमातून लोकांनी आम्हा सर्वांना निवडून दिलं, त्याच्यामध्ये आम्ही प्रचार केला, आमचा विचार लोकांपर्यंत नेला आणि तो विचार लोकांना त्या ठिकाणी पटला आणि तो पटला म्हणून आम्हा सर्वांना निवडून दिलं. तुम्हाला कदाचित साध्या भाषेत हा प्रश्न विचारला असता तुम्हाला म्हणायचं असेल की फक्त राजकीय कुटुंबातलीच मुलं हे राजकारणात येऊ शकतात का? करेक्ट. हा प्रश्नाकडे मी सगळ्यांकडनंच मला ह्याचं उत्तर हवं आहे खरं, की राजकारणातली घराणेशाही याबद्दल तुमची मतं आम्हाला ऐकायचीच आहेत. व्यक्तिगत तुम्ही म्हणाला की आम्ही सर्वजण, नाही तर कुठलाही आमदार, जिल्हा परिषद सदस्य, नाही तर पंचायत समिती निवडून येत असताना, नाही तर खासदार हा त्या ठिकाणी तिथे असताना लोक त्यांना निवडून देत असतात, लोकांचं जे मत असतं ते त्या विश्वासाच्या पाठीमागे ते उभे करतात आणि म्हणून त्या ठिकाणी लोक निवडून येतात. या कुटुंबात आम्ही जन्मलो तसं बघितलं तर अभिमानाची गोष्ट आहे, पण ते पुढे जाऊन आम्हाला काय करायचं, आमचा विचार लोकांना कसा पटवायचा, त्यासाठी सुद्धा कष्ट हे आम्हा सर्वांना करावे लागतात. आणि तिथं जर आमचा आमचं काम, आमचे विचार लोकांना पटले नाहीत तर पुढच्या वेळेस लोक आम्हाला निवडून देणार नाही. ही एक लोकशाही आहे, याच्यामध्ये आम्ही या कुटुंबात आलो आणि कुटुंबामध्ये लहानपणीपासून आम्ही फक्त आणि फक्त समाजकारण आमच्या टेबलवर जेवताना, चर्चा करत असताना, घरी दिवाळी असू द्या, घरी कुठलाही कार्यक्रम असू द्या, एखादं बारसं असू द्या, नाही तर काही असू द्या, चर्चा फक्त समाजकारणाची लहानपणीपासून आम्ही ऐकली आणि ती चर्चा कदाचित ऐकल्यामुळे लहानपणीपासून लोकांची सेवा, अडचणी काय, हे झालं ते झालं, ते डोक्यात बसलं, ते मनात बसलं. जर समजा मी एखाद्या डॉक्टराच्या घरात जन्मलो असतो, टेबलवर मी हेच ऐकलं असतं की हा पेशंट आला, तो पेशंट आला, त्याला कॅन्सर झालेलं, त्याला डोक्याचं काहीतरी झालं, तो वेडा झाला, हे झालं ते झालं, आणि मी विचार केला असता अरे कदाचित मग डॉक्टरच बनलं पाहिजे, वकिलाच्या घरात मी जन्मलो असतो मी वकीलच कदाचित झालो असतो. अशा प्रकारे मी एक समाजकारण करणाऱ्या एका घरामध्ये जन्मलो, लहानपणीपासून मी समाजकारण ऐकलं म्हणून मी तिकडं समाजकारणामध्ये जाण्याचा विचार केला. आणि दुसरी गोष्ट, ज्याला कोणाला राजकारणामध्ये यायचं असेल त्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या माध्यमातून ती संधी ही आपल्या सर्वांना मिळू शकते. कर्जत जामखेडमध्ये यायचं असेल तर एकदा आपण आधी चर्चा करू आणि मग नंतर ठरवूया आपण काय करायचं. पण शेवटी लोकशाही लोकांच्या आशीर्वादाने निवडून आले, पुढच्या 5 वर्षामध्ये आम्हाला कष्ट हे करावेच लागतील आणि त्यानंतर लोक हे आमच्या कामामुळेच आम्हाला निवडून देतील. साहेबांना मी रोज भेटू शकतो राव, हा जादूचा फोन आहे ना, अशा पण व्यक्तीला लागू शकतो जे कधी आपल्याला भेटत नाहीत, भेटू शकत नाही. अगदी बरोबर आहे. मग मोदी साहेबांना लावलं चालेल का? अरे आता गुजरात
महाराष्ट्राच्या जवळ आहे आणि मी महाराष्ट्रीयन आहे, मग मराठीतच बोलतो. कदाचित त्यांना ती भाषा आता येत असेल. हां नमस्ते मोदी साहेब. नमस्ते, रोहित पवार बोलतो आहे. नाव आपण ऐकलं असेल. साहेब काय नाही, आज थोरा साहेबांनी संगमनेरमध्ये कार्यक्रम ठेवला होता, त्या ठिकाणी आलो होतो. अनेक युवक आणि युवती त्या ठिकाणी आहेत. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आली आहे, त्यामुळे त्या ठिकाणी जो गेले 5 वर्ष विकास झाला नव्हता तो होईलच. पण आमच्या या युवक आणि युवतींना उद्याच्या काळामध्ये चांगली अशी नोकरी मिळण्यासाठी जे केंद्राचं इंडस्ट्रीयल धोरण आहे, जे गेल्या काही वर्षांमध्ये थोडं अडचणीचं झालं आहे, ते थोडंसं आपल्याला बदलावं लागेल. आपण कराल अशी इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि त्याच्यातून आमच्या युवक आणि युवतींना नोकऱ्या मिळतील. तिथं आमची शेतकऱ्याची पण जी काय आता अडचण झाली अख्ख्या देशामध्ये, त्याच्यातही थोडंसं लक्ष आपण घालावं. आम्ही सर्वजण खुश आहोत, लोक इथली खुश आहेत, पण आपण केंद्र सरकारमध्ये थोडेसे बदल करावेत. 4 वर्ष राहिली आहेत आणि आपण लक्ष द्याल आणि इथं देशातली जनतेचं आपण काळजी घ्याल अशी मनापासून मी इच्छा व्यक्त करतो. आपण बिझी असाल, आपला जास्त वेळ घेत नाही. धन्यवाद. कोणाकडून अधिक अपेक्षा आहेत, सुजय विखे की सत्यजित तांबे? दोघांकडनं अनेक अपेक्षा आहेत. एका व्यक्तीकडनं जे चांगलं काम चालू आहे ते असंच पुढं काम केलं पाहिजे अशी अपेक्षा, आणि एका व्यक्तीला काही प्रमाणात स्वभाव बदलायची अपेक्षा आहे. यांचे उत्तर ऐकून असं वाटतंय की मी अजय देवगणचा फुलोर काटे चित्र 2 बाईकवर एकटाच चाललाय. बर, एका व्यक्तीला म्हणजे कुणाला सांगा जरा इस्कटून, असं मी काय म्हणत नाही. आपण नगर मध्ये आहोत, नगर हे किती सोपं वाटलं नगर लिहिताना, एवढं सोपं नाही, लोकांना कळलंय मी काय बोललो ते. एक आटपाट नगर, एक आटपाट नगर, आटपाट नगर आजी सच्ची ही असली वखर, असं गाणं केलं होतं मी, त्यामुळे आठवलं एकदम. आणि शेवटचा प्रश्न, जवळच काय, कर्जत जामखेड की बारामती? आता जिथून आहोत तिथून जवळ कुठलं असं सांगायचं काय सांगायचं? मनाच्या जवळ, मनाच्या जवळ. जन्म बारामतीला दिला, लढायला कर्जत जामखेडली शिकवलं, जे लढवतं लढवायला शिकवतं, लढायसाठी लोकांसाठी शिकवतं कर्जत जामखेड. जोरदार टाळ्या.